अलिबाग पर्यटकांसाठी फेवरेट डेस्टिनेशन आहे. मात्र अलीकडच्या काळात या पर्यटन व्यवसायाला ग्रहण लागले. तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटक इकडे फिरकेनासे झालेत. त्यामुळे त्यावर आधारित सर्वच व्यावसायिक मेटाकुटीला आलेत. निसर्गाची मुक्त हस्ते उधळण झालेलं अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण. शनिवार रविवारी तर पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते, त्यामुळे अलिबागचा पर्यटन व्यवसायही तेजीत असतो. अलिबाग आणि परिसरातील अक्षी, नागाव, चौल, वर्सोली, देवदंडा आणि आवास या भागात जवळपास 1.5 हजारांहून अधिक घरगुती कॉटेजेस आहेत. मात्र अलीकडच्या काळात या पर्यटन व्यवसायाला अवकळा आली आहे आणि त्याचं कारण आहे इथले रस्ते. तालुक्यातील कुठल्याही रस्त्यानं जा, तुमचं स्वागत खड्ड्यानंच होणार. खोल खड्ड्यांना पर्यटक वैतागले असून त्यांनी अलिबागकडे पाठ फिरवली आहे. मुंबईपासून ते अलिबागपर्यंतचा रस्ता खूप घाणेरडा आहे, खड्डे भरपूर आहेत, त्यामुळे ट्रॅफिक पण जाम होते. गाड्यांची तर त्यामुळे एवढे प्रॉब्लेम होत आहेत, गाडी पंक्चर होण्याची शक्यता वाटते. मुंबईवरून येत असताना जो रस्ता आहे तो अतिशय म्हणजे परिस्थितीची फार खराब आहे. म्हणजे खास करून फोर व्हीलर घेऊन येताना तर फार त्रास होत आहे. बऱ्याच रस्त्यामध्ये खड्डे आहेत आणि रस्त्याची खरंच दुरावस्था आहे. आणि बाकी पर्यटन स्थळ म्हणून प्रश्न येत नाही, अलिबाग हे अतिशय सुंदर आहे. दिवाळीपासून अलिबागच्या पर्यटन व्यवसाय हंगामाला सुरुवात होते, पण यंदा दिवाळीचे 2 दिवस सोडले तर त्यानंतर पर्यटक फिरकलेच नाहीत. खड्ड्यांमुळे आता व्यवसायच अडचणीत आल्यानं बँकांचे हप्ते भरायचे कसे असा प्रश्न व्यावसायिकांना पडलाय. मधल्या काळामध्ये तर गेली 6 महिने पर्यटकांनी पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे आणि ह्या पट्ट्यात आता सध्या व्यवसायाचं साधन सगळ्यांचं पर्यटनावरती अवलंबूनच आहे. त्यामुळे प्रत्येकाने जे हॉटेल्स रूम्स काढले आहेत MTDC परवाना घेऊन, ते पण सगळेजण सध्या चिंताग्रस्त होऊन बसलेले आहेत. मांडवा ते अलिबाग, अलिबाग ते देवदंडा आणि अलिबाग ते वावे अशा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मूक गिळून गप्प आहेत. मागे माननीय पालकमंत्री मोदींनी देखील बैठक घेतली होती आणि त्यामध्ये PWD च्या अधिकाऱ्यांनी आता सांगितलं आहे की अलिबाग ते रेवस, अलिबाग ते मुरुड आणि हे जे महत्त्वाचे रस्ते आहेत त्यांचे आता लवकरच टेंडर फायनल होऊन त्यांचे काम देखील सुरू होतील. एकीकडे अलिबागकरांना रोरो सेवा आणि विरार अलिबाग कॉरिडॉरची स्वप्न दाखवली जात आहेत, पण सध्या रस्त्यासारखी प्राथमिक सुविधा न देणारं सरकार अलिबागकरांची स्वप्नपूर्ती करेल का याबाबत साशंकताच आहे. रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.